नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ऑल अबाउट स्टडी या चॅनलवर तुमचे स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत राज्यपाल या टॉपिकवरचे सगळे प्रश्न आणि उत्त्यांचे उत्तरे ठीक आहे मित्रांनो आपण जर कुठलाही टॉपिक अभ्यासला त्याच्यानंतर त्या टॉ टॉपिक जेव्हा अभ्यासतो तो अभ्यास सविस्तर अभ्यासल्यानंतर काय करायचं आहे मित्रांनो आपल्याला त्या टॉपिकवरचे प्रश्न काढायचे आहे आणि उ त्याला सॉल्व्ह करून बघायचे किंवा कुठेही जर एखाद्या कुठल्या आणखी पुस्तकात जर प्रश्न मिळाले एक त्या टॉपिकवरचे ते सुद्धा आपण सॉल्व्ह करून बघायचे आहे कारण की कसं आहे जेव्हा आपण सॉल्व करायला घेतो ते प्रश्न तर आपल्याला किती आठवते हो त्या टॉपिकमध्ये या वाचले वाचलेलं तर ते सगळं जेव्हा आपण प्रश्न सॉल्व्ह करतो ना तेव्हा आपल्याला कळतं त्याच्यामुळे आपल्याला समजतं की आपण तो टॉपिक व्यवस्थित वाचला आहे की नाही त्याच्यामुळे हे अत्यंत गरजेचं आहे की एखादा टॉपिक वाचल्यानंतर प्रश्न सॉल्व्ह करणे अत्यंत गरजेचं आहे मित्रांनो त्याच्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ सविस्तर बघा आधी जर तुम्ही अभ्यासला नसेल राज्यपाल हा टॉपिक तर तो अभ्यासा किंवा मी व्हिडिओसुद्धा अपलोड केलेला आहे तो व्हिडिओ बघितल्यानंतर हा तुम्ही जर हे जर प्रश्न सॉल्व्ह केले तर तुम्हाला नक्की हे प्रश्न सॉल्व्ह करता येणार मित्रांनो हे जे प्रश्न घेऊन आलेले आहे मित्रांनो हे अत्यंत महत्त्वाचे प्रश्न आहे आणि नेहमी नेहमी परीक्षेत विचारले जाणारे हे प्रश्न आहे मित्रांनो त्याच्यामुळे तुम्ही व्यवस्थित हा प्रश्न सॉल्व्ह करा मित्रांनो हे प्रश्न आणि उत्तरसुद्धा मी तुम्हाला त्याचबरोबर सांगणार आहे हा जो प्रश्न उत्तर आहे वीस वीस आहे प्रश्न तर हे जे वीस प्रश्न आहे मित्रांनो तुम्ही व्यवस्थित सॉल्व्ह करा ठीक आहे चला तर सुरुवात करूया त्याचबरोबर मित्रांनो जर तुम्हाला हे प्रश्न आवडले तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक करा तर पहिला प्रश्न बघूया मित्रांनो बघा राज्यपाल हे राज्यपाल हे संविधानाचे औचित्यपूर्वक रखवालदार असून ते राज्याला केंद्राबरोबर जोडणाऱ्या शृंगलेचे शु, काम करतात असे कोणी म्हटलेले आहे हे जर कोण एखाद्या गोष्टीबद्दल जर कोणी असं काही संबोधलं आहे एखाद्या गोष्टीला कोण कोणी म्हटलेलं आहे एखादं वाक्य तर आपल्याला लक्षात ठेवायचं आहे मित्रांनो कारण की त्याच्यावर सुद्धा नेहमी प्रश्न विचारला जातो तर कोणी म्हटलेलं आहे हे विधान तर के एम मुन्शी यांनी हे विधान म्हटलेलं आहे ठीक आहे उत्तर आहे के एम मुन्शी ठीक आहे तर तुम्हाला जर याची जर पी डी एफ हवी असेल ती सुद्धा मी टेलिग्रामवर अवेलेबल अवे करून देईन मित्रांनो नंतरचा प्रश्न बघूया मित्रांनो बघा प्रश्न आहे राज्यपालाचे स्थान सोन्याच्या पिं पीन, पिंजऱ्यात निवास करणाऱ्या चिमणीसारखे असते असे कोणी म्हटलेलं आहे म्हणजे हे विधान कोणी म्हटलेलं आहे मी आता सांगितलं आहे की असे जे विधान म्हणतात मित्रांनो ते आपल्याला कोणी म्हटले हे विधान असं लक्षात ठेवायचं तर हे जे विधान आहे ते कोणी म्हटलेलं आहे मित्रांनो तुम्हाला जर येत असेल तर ते सुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये कळवा माझ्याबरोबर तुम्हीसुद्धा सॉल्व करण्याचा प्रयत्न करा ठीक आहे तर म्हटलेलं आहे विजया लक्ष्मी लक्ष्मी पंडित ऑप्शन नंबर डी विजयालक्ष्मी पंडित यांनी हे राज्यपाल हे सोन्याच्या पिंजऱ्यात निवास करण्या चिमणी सारखे आहे हे कोणी म्हटलेलं आहे तर विजयालक्ष्मी पंडित यांनी हे विधान म्हंटलेलं आहे ठीक आहे नंतरचा प्रश्न बघूया मित्रांनो प्रश्न बघा एकोणीशे साठ मध्ये महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली त्यावेळी महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल कोण होते मित्रांनो बघा तुम्हाला जर जगातली पहिली पहिली गोष्ट पहिली वस्तू काहीही जे पहिलं होतं ते आपल्याला सगळं पहिलं लक्षात ठेवायचं आहे पहिली व्यक्ती पहिली पहिला पुरुष पहिला चंद्रावर जाणारा हे सगळे आहे ना पहिले तर ते पहिले व्यक्ती आपल्याला लक्षात ठेवायचं आहे तर एकोणीसशे महाराष्ट्र मध्ये जेव्हा झाली तर तेव्हा कोण होतं आपल्या महाराष्ट्राचं राज्यपाल तर त्यांचं सुद्धा नाव माहीत असणे आपल्याला गरजेचं आहे तर ते आहे श्री प्रकाश बघा पहिले राज्यपाल महाराष्ट्राचे कोण होते तर ते होते श्री प्रकाश तुम्ही लक्षात ठेवायचं आहे नंतरचा प्रश्न बघूया मित्रांनो बघा पुढीलपैकी कोणते राष्ट्रपती आहेत ज्यांनी महाराष्ट्राचे राज्यपालपदी पदही भूषवलेले आहे म्हणजे असे कोणते राष्ट्रपती आहे ज्यांनी याआधी महाराष्ट्राचे सुद्धा राज्यपालपद हे भूषवलेले होते म्हणजे महाराष्ट्राचे राज्यपालपदी त्यांनी काम केलेलं होतं तर असे कुठ कोणते राष्ट्रपती आहेत तर आपल्याला ओळखायचं आहे तर बघा ऑप्शन नंबर दोन बघा ऑप्शन नंबर दोन तर याच्यामध्ये शंकर दयाळ शर्मा बघा शंकर दयाळ शर्मा एक एक जे आहेत मित्रांनो ते राष्ट्रपती सुद्धा होते आणि महाराष्ट्राचे एकीकडे राज्यपाल पद हे सुद्धा यांनी भूषवलेलं होतं ठीक आहे हे तुम्ही लक्षात ठेवाल नंतरचा प्रश्न बघूया बघा योग्य पर्याय आपल्याला याच्यामधून निवडायचा आहे ठीक आहे तर सेंटेन्स बघा हे वाक्य बघा आधी पहिलं वाक्य आहे योग्य पर्याय म्हणजे पहा जो बरोबर पर्याय आहे तो आपल्याला ओळखायचा आहे पहिला पर्याय बघा राज्यपाल हा राज्य विधिमंडळास जबाबदार असतो हे अगदी चुकीचं आहे राज्यपाल हा वि राज्य विधिमंडळाला जबाबदार नसतो ठीक आहे दुसरं वाक्य काय आहे मित्रांनो मुख्यमंत्री हे केंद्र व घटक राज्यातील दुवा म्हणून कार्य करतात हे सुद्धा चुकीचं आहे ठीक आहे नंतर ऑप्शन नंबर थ्री काय आहे म्हणजे वाक्य विधान तिसऱ्या नंबरचं विधान काय आहे मित्रांनो तर राज्यपाल हे केंद्र व घटक राज्यातील दुवा म्हणून कार्य करतात हे विधान अतिशय बरोबर आहे करेक्ट विधान आहे मित्रांनो तर आपलं उत्तर काय येईल मित्रांनो तर ऑप्शन नंबर सी जे आहे मित्रांनो सी हे बरोबर विधान आहे म्हणजेच काय मित्रांनो राज्यपाल हे केंद्र व घटक राज्यातील दुवा म्हणून कार्य करतात हे आपल्याला माहीत असायला पाहिजे ठीक आहे नंतरचा प्रश्न बघूया प्रश्न नंबर सहावा बघा काय दिलेला आहे मित्रांनो तर खालील व्यक्तीपैकी कोण कोण महाराष्ट्राचे राज्यपाल होते खालील व्यक्तीपैकी बघा मित्रांनो आपल्याला आतापर्यंत आपल्या महाराष्ट्राचे किती राज्यपाल होऊन गेलेले आहे वर्ष नाही पण निदान थोडे नाव तरी आठवायला पाहिजे ठीक आहे तर तुम्ही ते सुद्धा लक्षात ठेवायचं आहे तर कोण होत कोण कोण महाराष्ट्राचे राज्यपाल होऊन गेलेले आहे तर या चार ऑप्शनपैकी कोण कोण होते तर ते बघूया ठीक आहे तर पहिले आहे श्री प्रकाश श्रीप्रकाश आपण याच्या आधी सुद्धा हा प्रश्न हे नाव बघितलेलं आहे ते राज्यपालच होते महाराष्ट्राचे म्हणजे हे श्रीप्रकाश राज्य महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल होऊन गेलेले आहे तर हे कधी झाले कधी झाले महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल मित्रांनो एकोणवीसशे छप्पन ते एकोणीसशे बासष्ट पर्यंत मित्रांनो हे महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल होते म्हणजे जेव्हा महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली तर त्या निर्मितीच्या आधीपासून हे महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल होते ठीक आहे नंतर बघूया विजयालक्ष्मी पंडित विजयालक्ष्मी पंडितसुद्धा या महाराष्ट्र राज्याच्या राज्यपाल होत्या आणि त्या कधी होत्या मित्रांनो तर वर्षभागा एकोणवीसशे बासष्ट ते एकोणवीसशे चौसष्ट बासष्ट ते चौसष्टमध्ये मित्रांनो या ज्या विजयालक्ष्मी पंडित आहे त्या महाराष्ट्र राज्याच्या राज्यपाल होत्या ठीक आहे नंतर बघूया मित्रांनो ऑप्शन नंबर तीन तर ऑप्शन नंबर तीन शंकर दयाळ शर्मा हे सुद्धा मित्रांनो याच्या आधी सुद्धा आपण हा प्रश्न बघितलेला आहे शंकर दयाळ शर्मा मित्रांनो हे सुद्धा महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल होऊन गेलेले आहेत तर ते कधी होते महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल तर वर्ष आहे एकोणीसशे बघा एकोणीसशे ते सत्याऐंशी पर्यंत हे जे आहे मित्रांनो शंकर दयाळ शर्मा हे महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल होते नंतर आहे मित्रांनो पी सी अलेक्झांडर बघा पी सी अलेक्झांडर याच्या नाव यांच्या नावावरून तुम्ही जाऊ नका तुम्हाला वाटेल की हे इंग्रज वगैरे आहे बघा पी सी अलेक्झांडर हे कधी होते तर एकोणीसशे त्र्याण्णवपासून पासून बघा एकोणीसशे त्र्याण्णव ते दोन हजार दोनपर्यंत पर्यंत मित्रांनो हे जे पी सी अलेक्झांडर आहे ते महाराष्ट्राचे राज्यपाल होते तर आता हे जे ऑप्शन चारही बरोबर आहेत तर आपलं उत्तर काय येईल तर वरील सर्व म्हणजे वरीलपैकी सर्व हे राज्य महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल होते ठीक आहे तुम्ही लक्षात ठेवा मित्रांनो हे लक्षात ठेवणं अत्यंत गरजेचं आहे कारण की आपल्याला एक्झाममध्ये विचारलं जातं मित्रांनो हे सगळं नंतरचा प्रश्न बघूया राज्य सरकारचा कार्यकारी अध्यक्ष संविधानिक प्रमुख कोण असतो बघा परत बघा प्रश्न की राज्य सरकारचा कार्यकारी अध्यक्ष म्हणजेच काय तर संविधानिक प्रमुख कोण असतो मित्रांनो तर आपल्याला हे जे चार ऑप्शन दिलेलं आहे मुख्यमंत्री नसतो हा जर राज्यपाल आहे मित्रांनो बघा ऑप्शन नंबर दोन राज्यपाल हे मित्रांनो संविधानिक प्रमुख असतात ठीक आहे तर आणि हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे मित्रांनो राज्यपाल हे संविधानिक प्रमुख हे पद राज्यपालांचं आहे आणि जे मुख्यमंत्री आहे मित्रांनो राज्याचे यांचं पद काय मित्रांनो वास्तविक प्रमुख वास्तविक प्रमुख जे आहे मित्रांनो ते मुख्यमंत्री असतात म्हणजे ॲक्च्युअलमध्ये खरोखर राज्याचा कारभार कोण सांभाळतात मित्रांनो तर हे मुख्यमंत्रीच सांभाळतात आणि जे हे राज्यपालांचं पद आहे मित्रांनो ते संविधानिक पद आहे ठीक आहे आणि वास्तविक प्रमुख कोण आहे मित्रांनो तर मुख्यमंत्री मुख्यमंत्री हे वास्तविक प्रमुख आहे आणि राज्यपाल हे संविधानिक प्रमुख आहे हे यात हे लक्षात ठेवायचं आहे कारण की याच्यावर प्रश्न विचारला जातो आणि बरेचदा विद्यार्थी याच्यामध्ये कन्फ्यूज होतात मित्रांनो त्याच्यामुळे तुम्हाला कन्फ्यूज व्हायचं नाही आहे मित्रांनो राष्ट्रपती सॉरी राज्यपाल मी राष्ट्रपती म्हटलं आहे का तर म्हटलं असेल तर सॉरी राज्यपाल हे संविधानिक प्रमुख असतात आणि मुख्यमंत्री हे वास्तविक प्रमुख असतात तुम्ही लक्षात ठेवायचं मित्रांनो हे थोडं लक्षात ठेवा ठीक आहे नंतरचा प्रश्न आहे मित्रांनो खालीलपैकी कोणाची नियुक्ती राज्यपालाकडून केली जात नाही प्रश्न आहे केली जात नाही आपण नेहमी नेहमी काय करतो मित्रांनो केली जात नाही असं वाचत नाही अर्धाच प्रश्न वाचून उत्तर द्यायला सुरुवात करतो त्याच्यामुळे आपल्याला प्रश्न काय आहे तर व्यवस्थित वाचायचा आहे ठीक आहे बघा नियुक्ती राज्यपालाकडून केली जात नाही असा प्रश्न आहे बघा तर मग पहिले ऑप्शन बघूया मुख्यमंत्री मुख्यमंत्र्यांची नियुक्ती हे राज्यपालाकडून केली जाते म्हणजे जा डायरेक्ट नाही पण जेव्हा मुख्यमंत्री निवडून येतात तेव्हा जे महत्वाचे जे व्यक्ती आहे त्या विधानसभेतले तर त्या व्यक्तींना मुख्यमंत्री पदाची शपथ कोण देतात तर ते राज्यपाल देतात त्याच्यामुळे राज्यपालांकडून ही मुख्यमंत्र्याची नियुक्ती होते असं म्हटलं जातं ठीक आहे नंतरचं आहे मित्रांनो महाधिवक्ता राज्याचा जो महाधिवक्ता आहे तर त्यांची सुद्धा नियुक्ती कोण करतात तर राज्यपालांकडून यांची नियुक्ती केली जाते राज्याचा महाधिवक्ता ठीक आहे तर यांचं आर्टिकल काय मित्रांनो राज्यांचं महाधिवक्ता तर यांचं आर्टिकल आहे वन सिक्स फाईव्ह ठीक आहे आपल्याला आर्टिकलसुद्धा जसं लक्षात ठेवायचं आहे जसा, जसा आपण अभ्यास करतो तसा थोडा थोडा थोडे 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 करून आर्टिकल आपल्याला लक्षात ठेवायचं आहे जेणेकरून सगळे आर्टिकल आपले व्यवस्थित लक्षात राहतील ठीक आहे नंतर आहे मित्रांनो उच्च न्यायालयाचे न्यायाधीश बघा आणि त्याचबरोबर चौथा ऑप्शन आहे सदस्य आणि राज्य लोकसेवा राज्य लोकसेवा आयोग आणि त्याचे सदस सदस्य ठीक आहे मित्रांनो तर बघा हे जे आपण चारही ऑप्शन बघितलेले आहेत तर याच्यापैकी राज्यपाल कोणा कोणा राज्यपालाकडून कोण नियुक्त केले जाते मित्रांनो तर राज्यपालाकडून मुख्यमंत्री नियुक्त केले जातात महाधिवक्ता नियुक्त केले जातात आणि चौथा आहे राज्य लोकसेवा आयोगाचे सदस्य नियुक्त केले जातात त्याच्यामुळे हे जे तीन ऑप्शन आहेत ते चुकीचे आहे निवड को निवड कोणाची निवड केली जात नाही असा प्रश्न आहे त्याच्यामुळे जे उच्च न्यायालयाचे न्यायाधीश आहे मित्रांनो तर हे ऑप्शन तीन ऑप्शन तीन नंबर हे बरोबर आहे कारण की जे राज्याचे राज्यपाल असतात मित्रांनो ते उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाची निवड म्हणजेच नियुक्ती करत नाही हे तुम्ही लक्षात ठेवायचे यांची नियुक्ती हे राष्ट्रपती करतात हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे ठीक आहे नंतर बघूया बघा नववा प्रश्न तर नववा प्रश्नामध्ये काय आहे तो प्रश्न तर भारताची पहिली महिला राज्यपाल म्हणून कोणी हे पद जे आहे भा भारतातील पहिली महिला राज्यपाल कोण होत्या ठीक आहे तर हे अत्यंत महत्वाचं आहे की कारण की याच्यामुळे या प्रश्नामध्ये पहिली महिला म्हटल्या गेलेल्या आहे तर भारताची पहिली महिला राज्यपाल कोण होत्या तर त्यांचं नाव आहे मित्रांनो सरोजनी नायडू या भारताच्या पहिल्या महिला राज्यपाल होत्या ठीक आहे हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे नंतरचा प्रश्न आहे मित्रांनो बघा तर राज्यपालांना अध्यादेश काढण्याचा अधिकार संविधानातील कोणत्या अनुच्छेदामध्ये दिलेला आहे अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो कारण की असे जे प्रश्न आहे ते आपल्याला नेहमी एक्झाममध्ये पडतात नेहमी एक्झाममध्ये तुम्हाला दिसेल बघा तर अनुच्छेद अनुच्छेद दोनशे तेरानुसार मित्रांनो राज्यपालांना अध्यादेश काढण्याचा हा अधिकार आहे अनुच्छेद हे दोनशे तेरामध्ये दिलेला आहे ठीक आहे राज्यपालांना अधिकार आहे अध्यादेश काढण्याचा तर ते संविधानातील कोणत्या अनुच्छेदमध्ये दिलेला आहे मित्रांनो तर अनुच्छेद आहे दोनशे तेरा ठीक आहे ऑप्शन नंबर दोन त्याचबरोबर मित्रांनो अनुच्छेद एकशे तेवीस हा कशाचा आहे मित्रांनो तर राष्ट्रपतींना मित्रांनो अध्यादेश काढ काड़, काढायचा हा अधिकार आहे बघा याच्यात थोडा आपण असंच लक्षात ठेवू शकतो वन टू थ्री हा जो आहे अध्यादेश काढण्याचा राष्ट्रपतीचा अधिकार आहे आणि टू वन थ्री जो आहे मित्रांनो तो राज्यपालांचा अध्यादेश काढण्याचा हा अधिकार आहे आपण सहज लक्षात ठेव ठेवू शकतो आपल्याला लक्षात ठेवायचा आहे त्याचबरोबर मित्रांनो जर आणखी जर माहिती सांगायचं झालं अनुच्छेद जे एकशे बारा आहे तर अनुच्छेद एकशे बारामध्ये काय दिलेलं आहे मित्रांनो जे केंद्रीय बजेट आहे केंद्रीय बजेट आहे ते केंद्रीय बजेट मित्रांनो एकशे बारामध्ये दिलेलं आहे हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे त्याचबरोबर मित्रांनो अनुच्छेद एकशे पासष्टमध्ये मध्ये काय तरतुदी आहे तर महाधिवक्ता जो असतो आपल्या आताच बघितलेला आहे राज्याचा जो महाधिवक्ता असतो ज्याची नियुक्ती राज्यपाल करतात तर त्या महाधिवक्त्याचा जे तरतूद आहे मित्रांनो एकशे पासष्ट या अनुच्छेदमध्ये केली गेलेली आहे हे महाधिवक्त्याचं पद कुठे दिलेलं आहे भारतीय संविधानामध्ये तर एकशे पासष्टमध्ये मध्ये ठीक आहे हे तुम्ही लक्षात ठेवा नंतरचा बघूया प्रश्न मित्रांनो तर नंतरचा प्रश्न आहे भारतीय संविधानातील कोणत्या अनुच्छेदनुसार राज्यपाल राष्ट्रपतीच्या विचारासाठी मित्रांनो काही विधेयक आरक्षित ठेवू शकतात बघा राज्यपाल हे राष्ट्रपतीच्या विचारासाठी काही म्हणजे काही हे जे विधेयक आहेत ते आरक्षित ठेवू शकतात मित्रांनो तर त्यांना जर राष्ट्रपतीचा निर्णय त्यावर हवा असल्यास तर अनुच्छेद बघा अनुच्छेद दोनशे बघा अनुच्छेद जो आहे दोनशेनुसार मित्रांनो राज्यपाल हे राष्ट्रपतीच्या विचारासाठी काही विधेयक हे आरक्षित ठेवू शकतात हे तुम्ही लक्षात ठेवायचं अनुच्छेद दोनशेनुसार ठीक आहे नंतरचा प्रश्न हे जे प्रश्न आहे ना मित्रांनो हे अत्यंत महत्त्वाचे आहे कारण की याच्या बाहेर तुम्हाला प्रश्न विचारला जाणार नाही राज्यपाल या पदावर त्याच्यामुळे हे जे प्रश्न आहे तुम्ही सविस्तर अभ्यासा आणि तो टॉपिक्स राज्यपाल आहे तोसुद्धा व्यवस्थित अभ्यासा जर अभ्यासला नसेल किंवा तुम्हाला आठवत नसेल तर मी व्हिडिओसुद्धा अपलोड केलेला आहे आणि त्याच्यामध्ये बरोबर स्टेप बाय स्टेप, स्टेप सांगितलेलं आहे ते तो तो व्हिडिओसुद्धा तुम्ही बघा बघायचा असेल तर बघू शकता ठीक आहे तर बारावे प्रश्न बघूया बघा खालीलपैकी कोण राज्यपालांना शपथ देतात महत्वाचं आहे खालीलपैकी कोण राज्यपालांना शपथ देतात मित्रांनो तर ऑप्शन नंबर तीन बघा ऑप्शन नंबर तीन जे आहे मित्रांनो उच्च न्यायालयाचे जे मुख्य न्यायाधीश आहे तर ते उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश मित्रांनो राज्यपालांना शपथ देतात ठीक आहे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे त्याचबरोबर मित्रांनो जर सांगायचं झाल्यास भारताचे जे राष्ट्रपती आहे तर राष्ट्रपतींना शपथ कोण देतात मित्रांनो मित्रांनो तर ते सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश राष्ट्रपतींना शपथ देतात आणि जे उच्च न्यायालयाचे न्यायाधीश आहे ते राज्यपालांना शपथ देतात हे तुम्ही याच्यामध्ये कन्फ्यूज व्हायचं नाही व्यवस्थित लक्षात ठेवायचं आहे ठीक आहे नंतर बघूया प्रश्न तेरावा तर प्रश्न तेराव्या मध्ये काय दिलेला आहे बघा राज्यपालांची नियुक्ती संविधानाच्या कोणत्या अनुच्छेद मध्ये दिलेली आहे कॉमन प्रश्न आहे आणि हा आपल्याला असं वाटेल की एक्झाममध्ये विचारला जात नाही आणि असेच प्रश्न आपल्याला जे वाटतात ना विचारला जात नाही ते नेमकी कधी कधी एक्झाममध्ये मध्ये येतात मित्रांनो त्यांना त्यांच्यामुळे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे ठीक आहे राज्यपालांची नियुक्ती संविधानाच्या कोणत्या अनुच्छेदमध्ये दिलेली आहे मित्रांनो तर अनुच्छेद नंबर एकशे पंचावन्न बघा अनुच्छेद नंबर एकशे पंचावन्न एक एकशे पंचावन्न अनुच्छेदामध्ये एक मित्रांनो राज्यपालांच्या नियुक्तीविषयी ही तरतुदी दिलेली आहे तुम्ही लक्षात ठेवायचा आणि राज्यपालांचं राज्यपाल हे पद या राज्यपालांची तरतूद कुठे दिलेली आहे म्हणजे राज्यासाठी एक राज्यपाल असावा असं अशी तरतूद कुठल्या अनुच्छेदमध्ये दिलेली आहे मित्रांनो तर अनुच्छेद नंबर एकशे त्रेपन्नमध्ये राज्यपाल हे पद दिलेलं आहे ठीक आहे नंतरचा आहे अनुच्छेद आहे मित्रांनो एकशे चौपन्न मध्ये काय दिलेलं आहे हे जे आहे ना वन टू थ्री फोर तर हे राज्यपाल विषय कलम आहे तर हे तुम्ही लक्षात ठेवायचं अनुच्छेद अनुच्छेदे अनुच्छेद एकशे चौपन्न मध्ये काय दिलेलं आहे मित्रांनो तर, एक्ष, तर राज्यपालांचे अधिकार बघा अधिकार व कार्य अधिकार व कार्य जे आहे मित्रांनो ते या एकशे मध्ये अनुच्छेद एकशे मध्ये दिलेले आहेत हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे त्याचबरोबर बघा तर ऑप्शन नंबर चार चारमध्ये मध्ये काय दिलेला आहे मित्रांनो ऑप्शन नंबर अनुच्छेद एकशे छप्पन तर अनुच्छेद एकशे छप्पनमध्ये मध्ये काय दिलेला आहे तर राज्यपालां राज्यपालांचा जो कार्यकाळ आहे मित्रांनो हा कार्यकाळ दिलेला आहे बघा कार्यकाळ दिलेला आहे तर हा जो राज्यपालांचा कार्यकाळ आहे मित्रांनो हा आपल्या भारतीय राज्यघटनेमध्ये असा फिक्स तसा हा कार्यकाळ दिलेला नाही आहे राष्ट्रप राज्यपालांची नियुक्ती म्हणजे कोण करतात तर राष्ट्रपती म्हणजे राज्यपालांना पाठवतात ठीक आहे केंद्राच्या केंद्राचे केंद्राच्या आदेशानुसार राष्ट्रपती हे राज्यपालांना राज्य राज्यावर पाठवतात ठीक आहे तर याच्यामध्ये काय होतं मित्रांनो राज्यपाल हे पदावर कधीपर्यंत राहू शकतात जेव्हा राष्ट्रपतीची मर्जी असेपर्यंत मित्रांनो राज्यपाल हे पदावर राहू शकतात त्याचबरोबर मित्रांनो दुसरा जो पॉइंट आहे मित्रांनो जर केंद्राची जे लोकसभा आहे मित्रांनो तर ती जर विसर्जित झाली आणि दुसरी लोकसभा आली ठीक आहे सरकार जर दुसरं आलं तर ते सरकार मित्रांनो राज्यपाल हे पद दुसऱ्यांना देतं त्याच्यामुळे तेव्हा सुद्धा जे राज्यपालाचं राज्यपालाचं पद आहे तेव्हा सुद्धा ते रद्द होऊ शकतं तुम्ही लक्षात ठेवायचं आहे त्याचबरोबर जर राज, राज्य राज्यपालांनी स्वतः जर राजीनामा दिला त्या परिस्थितीत सुद्धा राज्यपालांचं पद हे रिकामा होऊ शकतो ते तुम्ही हे तीन पॉइंट आहे ते लक्षात ठेवा ठीक आहे नंतर बघूया मित्रांनो चौदावा प्रश्न तर प्रश्न बघा भारतीय संविधानात खालीलपैकी कोणाविरुद्ध महाभियोग लागू होत नाही नाही असा प्रश्न विचारलेला आहे तर कोणाविरुद्ध महाभियोग लागू होत नाही बघा ऑप्शन बघा पहिला आहे भारताचे राष्ट्रपती त्याच्यानंतर आहे मित्रांनो ऑप्शन नंबर दोन मध्ये तर भारताचे उपराष्ट्रपती ऑप्शन नंबर तीन मध्ये काय दिलेलं आहे तर भारताचे मुख्य न्यायाधीश त्यांनी ऑप्शन मध्ये चार मध्ये काय दिलेलं आहे मित्रांनो राज्याचे राज्यपाल मी आत्ताच तुम्हाला काय सांगितलं आहे मित्रांनो राज्यपालांविरुद्ध महाभियोगाची हो पद्धत ही लागू होत नाही म्हणजेच काय तर यांचा काळ कार्यकाळ सुद्धा दिलेला आहे नाही आहे आणि यांच्यावर महाभियोगसुद्धा हो लागू होऊ शकत नाही कारण की राष्ट्रपतीची मर्जी असेपर्यंत किंवा ती लोकसभा केंद्रामध्ये त्यांची लोकसभा असेपर्यंत मित्रांनो हे जे राज्यपाल आहे त्यांच्या मर्जीनुसार केंद्राच्या मर्जीनुसार हे राज्यावर राहू शकतात ठीक आहे त्याच्यामुळे याच्यामध्ये महा जे राज्यपाल पद आहे या पदावर महाभियोगाची पद्धत लागू होत नाही त्याच्यामुळे आपलं उत्तर काय मित्रांनो ते हे ऑप्शन नंबर चार क्रमांक चार नंबरचं जे उत्तर आहे मित्रांनो राज्यांचे राज्यपाल या विरुद्ध यांच्या विरुद्ध मित्रांनो महाभियोगाची महा महाभियोगाची पद्धत लागू होत नाही हे जे तीन आहे मित्रांनो या तिन्हीवर महाभियोगाची पद्धत लागू होते ठीक आहे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे नंतरचा प्रश्न बघूया ऑप्शन प्रश्न नंबर पंधरा तर राज्यपाल कोणाप्रती जबाबदार असतात जबाबदार असतात हा सुद्धा प्रश्न नेहमी एक्झाम मध्ये विचारला जातो तर राष्ट्रपती ऑप्शन नंबर चार राष्ट्रपती नंतरचा प्रश्न बघूया खालीलपैकी राज्यपालांना पदावरून कोण दूर करतात बघा खालीलपैकी राज्यपालांना कोण दूर पदावरून कोण दूर करतात ठीक आहे तर ते आहे यापैकी नाही कारण की, की पदावरून दूर करत नाही मित्रांनो याचा याच्या पदावरून महाभियोगाचा असं सुद्धा हे नाही आहे म्हणजे तरतूद दिलेली नाही आहे त्याच्यामुळे काय आहे राष्ट्रपतीची मर्जी असे पर्यंत ठीक आहे जर यापैकी जर हे जर पर्याय नसला ना मित्रांनो तर आपल्याला राष्ट्रपती हे उत्तर टीक करायचं आहे ठीक आहे नंतर बघूया नंतर आहे एक व्यक्ती राज्यपाल म्हणून दोन किंवा अधिक राज्याचे राज्यपाल म्हणून काम करतात तेव्हा वेतन आणि भत्ते कोण ठरवितात हा सुद्धा महत्वाचा प्रश्न आहे याच्यावर सुद्धा नेहमी प्रश्न विचारला जातो म्हणजे बरेचदा कारण की थोडा बऱ्याच विद्यार्थ्यांना ह्याचं थोडं म्हणजे अभ्यासात थोडं कमी पडतात त्याच्यामुळे ह्याचं नॉलेज नसतं आणि कन्फ्युज सुद्धा होतात तर बघा एक व्यक्ती राज्यपाल म्हणून दोन किंवा अधिक राज्यांचे राज्यपाल म्हणून काम पा पाहतात तर त्यावेळेस मित्रांनो राज्यपालांना वेतन व भत्ते कोण ठरवितात तुम्हाला असं वाटेल की आता राज्यपाल आहे तर ते दोन किंवा अधिक राज्याचं काम पाहत आहे तर त्यांना प्रत्येक राज्य पगार आणि भत्ते देत असेल तर असं नाही आहे मित्रांनो राज्यपाल दोन किंवा अधिक राज्यांचे जरी काम पाहत असेल मित्रांनो तर त्या त्या, त्या ते प्रत्येक राज्य त्यांना पगार व भत्ते देत नाही म्हणजे स्वतःहून तर त्या पगार व भत्त्याचं काय होतं मित्रांनो बघा तर ऑप्शन नंबर चार हे उत्तर आहे तर ते जे राज्यपालांना पगार व भत्ते कसे हो देतात मित्रांनो तर राष्ट्रपती ठरवतात या राज्यपालांचे पगार व भत्ते म्हणजे याच्यामध्ये काय हे आहे दोन किंवा अधिक राज्यांचे राज्यपाल असेल तेव्हाच हाय हा जो पॉइंट आहे हा लागू होतो राष्ट्रपती ठरवतात था, तर राष्ट्रपती हे राज्यामध्ये वेतन आणि भत्त्यांचे विभाजन करून देतात म्हणजे आता दोन राज्यांचे राज्यपाल आहे एक व्यक्ती तर ते दोन्ही राज्य म्हणजे समान वेतन विभाजून ते राज्यपालांना देतात ठीक आहे राष्ट्रपती यांचं समान वेतन हे विभाजन करून राज्यपालांना देतात ठीक आहे नंतर बघूया बघा अठरावा प्रश्न तर या अठरा प्रश्नामध्ये काय दिलेलं आहे राज्यपालांना क्षमाधानाचा अधिकार संविधानातील कोणत्या अनुच्छेदमध्ये दिलेला आहे राज्यपालांचा क्षमाधानाचा अधिकार याच्यामध्ये आपल्याला विचारलेला आहे आणि अत्यंत महत्त्वाचा आहे मित्रांनो तर राज्यपालांचा क्षमाधानाचा अधिकार हा अनुच्छेद एकशे एकसष्टमध्ये दिलेला आहे म्हणजे ऑप्शन नंबर दोनमध्ये राज्यपालांचा मित्रांनो क्षमाधानाचा अधिकार हा संविधानाच्या एकशे एकसष्ट अनुच्छेदमध्ये दिलेला आहे हे तुम्ही लक्षात ठेवायचा आहे ठीक आहे हे, हे आपण ऑलरेडी बघितलेलं आहे तुम्ही ठीक आहे नंतर बघूया एकोणवीसचा प्रश्न तर राज्यपालांची नियुक्ती दोन किंवा अधिक राज्यांसाठी अनुच्छेद कितीनुसार केली जाते हा सुद्धा प्रश्न विचारला गेलेला आहे तला टक्झाम मध्ये मला वाटते राज्यपालांची नियुक्ती दोन किंवा अधिक राज्यांसाठी अनुच्छेद कितीनुसार केली जाते तर बघा अनुच्छेद एकशे त्रेपन्न नुसार मित्रांनो राज्यां राज्यपालांची दोन किंवा अधिक राज्यांसाठी ही तरतूद केलेली आहे कुठे मित्रांनो तर अनुच्छेद एकशे त्रेपन्नमध्ये म्हणजे दोन किंवा अधिक राज्यांसाठी नियुक्ती हे एकशे त्रेपन्नमध्ये दिलेले आहे नियुक्ती नाही मित्रांनो पद जे आहे राष्ट्रपती राज्यपालांचं म्हणजे राज्यपालांच्या पदाविषयी तरतुदी ह्या एकशे त्रेपन्नमध्ये दिलेलं आहे ठीक आहे हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे दोन किंवा अधिक राज्यांसाठी राज्यपाल जर असा प्रश्न आला तर एकशे त्रेपन्न अनुच्छेदमध्ये दिलेला आहे अच्छा तरतुदी ठीक आहे नंतरचा प्रश्न आहे मित्रांनो प्रश्न नंबर वीस तर भारतीय संविधानात राज्यपालांची पात्रता अनुच्छेद कितीमध्ये दिलेला आहे महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो तर आपल्या जे भारतीय संविधान आहे त्या संविधानात राज्यपालांची पात्रता अनुच्छेद कितीमध्ये दिलेली आहे तर बघा अनुच्छेद एकशे सत्तावन्नमध्ये मित्रांनो राज्यपालांची ही पात्रता दिलेली आहे हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे ठीक आहे हे जे प्रश्न आहे मित्रांनो हे तुम्ही व्यवस्थित सॉल्व करण्याचा प्रयत्न करा आणि हे प्रश्न लक्षात ठेवा कारण की एक्झाममध्ये मध्ये असेच प्रश्न आपल्याला विचारले जातात मित्रांनो आणि जो व्हिडिओ आहे राज्यपालांचा तो सुद्धा जर तुम्हाला बघायचा असेल तर व्यवस्थित बघा तो बघितल्यानंतर हा हे जे प्रश्न वीसचे प्रश्न दिलेले आहेत ते सुद्धा व्यवस्थित तुम्ही सॉल्व्ह करू शकाल मित्रांनो त्याचबरोबर मित्रांनो जर तुम्हाला टेलिग्रामवर माझ्या पीडीएफ हवी आहे अवेलेबल जर तुम्हाला स्टेट बोर्डचे सातवी ते बारावी जरपर्यंत पी डी एफ हवी असल्यास मराठी मीडियममधली तुम्हाला जर पी डी एफ हवी असेल तर तिथून सुद्धा तुम्ही टेलिग्राम चॅनलवरून डाउनलोड करू शकता जर मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक करा चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये थँक्यू